तो पुढे काय नाही. चला बोला, चला चल बोलिये, बोला काय आहे मिस्टर. रेडी ओके रेडी का रोल सर. आपल्या बंधूंना नोटीस आलेली आहे, येऊ द्या ना. ते काय कोणालाही नोटीस काढतात, फक्त 8,000 कोटीचा अंबुलन्स घोटाळा नोटीस काढणार नाही. 500 कोटीचा राहुल कुलच्या मनी लॉन्ड्रिंग हिमा पाटकला नोटीस काढणार नाही. गिरणा मोसम सहकारी कारखाना 189 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा बरं का उपमुख्यमंत्र्यांचा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही. त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या ज्या आलेल्या नोटीस आहेत त्या जाळून टाकतील. फरुख प्रफुल्ल पटेलला नोटीस निघणार नाही. हेमंत बिश्व शर्माला नोटीस निघणार नाही. म्हणजे या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालं आहे. त्या काल मिस्टर आमचे रोहित पवार यांना 11 तासांची चौकशी केली. आज आमच्या किशोरताई पेडणेकरांना बोलवलेलं आहे. रवींद्र वायकरांना नोटीस काढली. कोण आहे सगळे हे? सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत. काय 2 लाखाचा गुढे व्यवहार आहे, 5 लाखाचा व्यवहार आहे त्याच्यात नोटीस आहे. पण ह्यांची पोरं बाळं 10-10, 50-50 हजार कोटीचे घोटाळे करून पळून गेले, देशाला बुडवून पळून गेले, त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाचं. संदीप राऊत यांना नोटीस आली आहे, मला माहिती आहे. त्यांचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं किचन वापरण्यात आलं काय, आणि माझ्या मुलीनं त्यांना मदत केली. याविषयी ईडी नोटीस पाठवली. किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे. काही हरकत नाही, आमच्या घरातले लोक जातील, उभे राहतील ठामपणे, तर हवं ते करा. हे काय चाललंय राज्यामध्ये? का मोगलाई चालू आहे का? मोदींचं राज्य आहे का औरंगजेबाचं राज्य आहे? कोणाचं राज्य आहे? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे की अफजल खान शाहिस्त खानाचं राज्य आहे की निजामशाही आलेली करा? आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत. 2-5 लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का? तुम्ही काय करता? चिंचो काय खाता? तुमचे बायका पुरं परदेशात जाऊन राहतायत लंडनमध्ये 2-2, 3-3, 4-4 महिने विला घेऊन स्वतःचे? हा कुठून आले पैसे? त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का? पण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही. आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही, लक्षात घ्या. आमच्यावर संस्कार आहे. हे संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत, यशवंतराव चव्हाण यांचे आहेत, हा उद्धव ठाकरे शरद पवारांचे आहेत. हे आमच्यावर संस्कार आहे. एखाद्याच्या कुटुंबापर्यंत जायचं, लढाई आमच्याशी आहे ना, लढा ना. तुम्ही हिंमत आहे तर ना मरतायत तुम्ही. आणि हे जे ईडी फिडी चाललंय ना, या ईडीवाल्यांना आम्ही नोटिसा मारू नंतर. जे खेळ चालले आहेत ना, आज ज्या पद्धतीनं आमच्या लोकांना बोलवतायत हे बेकायदेशीरपणे, त्यांना आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून जा, हवं ते करा काय. आम्ही हे बघ, हे जे घर आहे ना, हे डरपोक लोकांचं घर नाही आहे. आमच्या रक्ता शिवसेना आहे. काल रोहित पवारांचं सुद्धा आपण ऐकलं असेल, स्वाभिमानी मराठी माणसा होता. हा महाराष्ट्र स्वाभिमानांचा आहे, डरपोक लोकांचा नाही. जे डरपोक होते, गांडू होते, ते तुमच्या कळपात शिरले, आम्ही नाही झालं. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. किशोरताई पेडणेकरना बोलवताय, मुंबईच्या माजी महापौरांना 2-5 लाखाच्या व्यवहारासाठी? हा कसला हिशोब करताय तुम्ही? 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा समोर आलेला आहे. INS विक्रांत घोटाळा 38 कोटी रुपये या नागड्या पोपटलालनी गोळा केले आणि तुम्ही FIR स्क्वॉस करता? 38 कोटी रुपयांनी गोळा केले, कमीत कमी. आकडा मोठा आहे. INS विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग, अशा क्राऊड फंडिंगमध्ये अनेकांना अटक केली आहे. साकेत गोखले, तृणमूल काँग्रेसचे खासदार, त्यांना 500 रुपये क्राऊड फंडिंग केलं म्हणून अटक केली. आणि त्या INS विक्रांत बचावसाठी या किरीट सोमय्याने 1,00,000,000 रुपये गोळा केले रस्त्यावरती उभे राहून आणि उद्योगपतीकडून. हा त्याला तुम्ही नोटीस नाही पाठवत, त्याच्यावरचा गुन्हा तुम्ही रद्द करता. आम्ही जे जितून लवणालीचं प्रकरण काढलं होतं,
की कशी खंडणी सुरू आहे तपास यंत्रणांची, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आमच्या सरकारनं, तो तुम्ही गुन्हा रद्द केला आणि आम्हाला नोटीसला पाठवतो. अरे पाठवा नोटीस, तुमच्या नोटीसला घाबरतो काय आम्ही? काय करणार? अटक करणार ना? करा. 70,000 कोटीचा देखील घोटाळा बाहेर काढू, त्यांना तुरुंगात टाकू असं एक वर्ष होती. कोण बोलला? मोदी म्हणाले 70,000 कोटीचा. मग काढला ना घोटाळा, तो काय ताबडतो घोटाळा करून त्याला तुरुंगात टाकला अजित पवारना सरकारच्या डेप्युटी सीएम मांडीवर. या मांडीवरती अजित पवार, या मांडीवरती हसन मुश्रीफ आणि खांद्यावरती प्रफुल्ल पटेल. काय सांगताय तुम्ही मला? रामाची पूजा करता सत्यवचनी, रामच तुमचा वध करणार आहे. बोला. केंद्रीय मंत्रिमंडळाकडला नरेंद्र मोदी पंतप्रधानांचं गुणगान करणारा ठराव पास होणार आहे, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की पंतप्रधान मोदी केवळ जननायकच नाही तर नव्या युगाचे प्रवर्तक आहे. असं कोण म्हणतंय? ठराव पास करणार आहे. बरोबर, ठराव कसला डराव आहे. चला, ममता बॅनर्जी हे आता दुसऱ्या सोबळावरती आता पक्ष. ममता बॅनर्जी संदर्भात काल जी माहिती आलेली की आता ते इंडिया अलायन्सच्या पेक्षा वेगळं सोबळावरती लढवणार. बघा, आप आणि ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतच, त्यांनी जरी सोबळावर आपापल्या राज्यात लढण्याची भूमिका घेतली असली तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे त्या भाजपचा पराभव करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. काँग्रेस बरोबर त्यांची युती नाही होईल हा पुढला प्रश्न आहे. ती जागा वाटतात सुद्धा पहिल्यापासून आहे. आज आमचं काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली आहे आणि काँग्रेस नेते त्या संदर्भात ममताजींशी लवकरच बोलतील. पण काही झालं तरी पश्चिम काय सांगताय तुम्ही मला? रामाची पूजा करता सत्यवचनी, रामच तुमचा वध करणार आहे. बोला. सर, केंद्रीय मंत्रिमंडळाकडला नरेंद्र मोदी पंतप्रधानांचं गुणगान करणारा ठराव पास होणार आहे, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की पंतप्रधान मोदी केवळ जननायकच नाही तर नव्या युगाचे प्रवर्तक आहे. असं कोण म्हणतंय? ठराव पास करणार आहे. बरोबर, ठराव कसला डराव आहे. चला, ममता बॅनर्जी हे आता दुसऱ्या सोबळावरती आता पक्ष. ममता बॅनर्जी संदर्भात काल जी माहिती आलेली की आता ते इंडिया अलायन्सच्या पेक्षा वेगळं सोबळावरती लढवणार त्यांच्यासमोर. बघा, आप आणि ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतच, त्यांनी जरी सोबळावर आपापल्या राज्यात लढण्याची भूमिका घेतली असली तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे त्या भाजपचा पराभव करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. काँग्रेस बरोबर त्यांची युती नाही होईल हा पुढला प्रश्न आहे. ती जागा वाटतात सुद्धा पहिल्यापासून आहे. आज आमचं काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली आहे आणि काँग्रेस नेते त्या संदर्भात ममताजींशी लवकरच बोलतील. पण काही झालं तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल. त्याच पद्धतीनं पंजाबमध्ये आप तर कसं आहे की तिथे आज आपचं सरकार आहे आणि खासदार जे आहेत हे काँग्रेसचे. थोडं जागा वाटपात जसं आम्ही म्हणतो आम्ही सिटिंग जागा सोडणार नाही. काँग्रेसची पण ती काही काळ भूमिका असू शकते पण त्यातून चर्चा निर्माण होईल. पण काही झालं तरी पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचाच पराभव होईल आणि आप इंडिया आघाडीतच आहे. ईडी की कार्रवाई नहीं, ये बीजेपी की कार्रवाई. अगर ईडी की कार्रवाई होती तो महाराष्ट्र में 8,000 करोड़ का एम्बुलेंस घोटाला हुआ है. पहले एडवांस लिया 2,000 करोड़ और विदेश में चला गया पैसा. मुख्यमंत्री के घर के लोग उसमें है, आपको मालूम है क्या? 2,000 करोड़ का एडवांस लेकर 8,000 करोड़ का टेंडर पास हो गया एम्बुलेंस घोटाला. जो टेंडर 800 करोड़ का होना चाहिए वो 8,000 करोड़ का हो गया. क्या ईडी को ये इज्जत नहीं क्या? 500 करोड़ का राहुल कुल का घोटाला, बीमा पार्टनर्स कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री, सीधा 500 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग है. मैंने 10 बार ईडी को लेटर लिखा, इज्जत नहीं है. ये दादा भूसे और एक मंत्री है 200 करोड़ का, कोई शुगर फैक्ट्री घोटाला, गिरणा मौसम सहकारी कारखाना, हाँ सीधा मनी लॉन्ड्रिंग. ये किरीट सोमैया, ये किरीट सोमैया पोपटलाल मुलुंड का, हमारे यहाँ का INS विक्रांत बचाव में करोड़ों करोड़ों रुपया जमा किया, उसके ऊपर FIR लॉज हो गया, कोर्ट ने उसको जमानत विजिट किया, बोला उसमें तथ्य, सरकार बदल गई, FIR डाल दिया.
और कितने केसेस आप क्या करते हैं, मीडिया वीडी क्या क्या करेंगे आप लोग, कितने लोगों को जेल में डालोगे, भेज दो नोटिस, ये दिन भी जाएंगे फिर बताऊंगा। बात ऐसी है, पश्चिम बंगाल में ममता दीदी या पंजाब में आप, कि हम अकेले चुनाव लड़ेंगे, इसका मतलब ये नहीं कि हम बीजेपी को मदद करेंगे, बीजेपी के साथ जाएंगे। ये दो राज्य ऐसे हैं जहां हमेशा से सीट शेयरिंग में थोड़ा सा कंफ्यूजन होता है, लेकिन दोनों राज्यों में बीजेपी का पराभव होने जा रहा है, चाहे इंडिया गठबंधन हो या ना हो। पंजाब में आप और कांग्रेस चुनाव एक साथ लड़ते हैं तो शत प्रतिशत वहां इंडिया आघाड़ी, और नहीं है फिर भी आप चुनाव जीत रही है। वहां पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस में वो क्षमता है कि बीजेपी को पूरी तरह से हरा देगी। असम के सीएम कह रहे हैं राहुल गांधी को गिरफ्तार करके लोकसभा चुनाव के बाद, असम के सीएम कह रहे हैं अभी करो ना, अभी करो, लोकसभा के चुनाव के बाद तो पूरा देश की राजनीति बदल रही है, शायद राहुल गांधी की जगह आपको अटक करना पड़ेगा। आपके जो घोटाले है सर, घोटाले घोटाले है ना आसाम में, राहुल गांधी ने घोटाले की लिस्ट गिनी है ना परसों, ठीक है सर। कैबिनेट मोशन सर, आप मेंबर ऑफ पार्लियामेंट हो, कैबिनेट कैसा मध्ये बैठक होणार आहे आज, महाविकास आघाडीची बैठक आहे, कोणकोणत्या जागांवर एकमत झालेलं आहे आज? नक्कीच महाविकास आघाडीची बैठक आहे, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीची, त्याच्यामध्ये आम्ही डाव्यांनाही बोलवलं, डावे पक्ष जे आहेत सीपीआय आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे, आम्ही वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रित केलेलं आहे। महाराष्ट्रात आम्ही एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा हुकुमशाहीचा, ही आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे डावे पक्ष असतील, वंचित असेल, वंचित एक महत्त्वाचा घटक आहे यावर, आणि आमचं माननीय प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आणि झालेली आहे, चाललीच त्यांची आमची चर्चा झालेली आहे, आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच आम्ही एका चांगल्या निर्णयापर्यंत येऊ। चला आज बैठक आहे महाविकास आघाडी की, हम काँग्रेस शिवसेना एनसीपी आज हम बैठेंगे सब लीडर्स, हमने जो वामपंथी है सीपीआई उनको भी इन्वाइट किया है, हमने प्रकाश आंबेडकर जी के साथ जो वंचित बहुजन आघाड़ी है उन्हें भी न्योता दिया है कि आप आइए हम चर्चा करेंगे, और मुझे लगता है कि ये बहुत ही पॉजिटिव दिशा में हमारी चर्चा चल रही है। सर कैबिनेट में थैंक यू मोशन पास हुआ है, जो मुदत ठेवी होते एफडी त्या 2022 का 91,000 कोटी होते आणि आजच्या घडीला 2023 च्या एंडिंगला त्या 84,000 कोटी आलेले आहे, काय वाटतं हा जो मुदत ठेवींचा घोटाळा आहे, हा घोटाळा आहे, मुंबईवर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे, शिवसेनेच्या राजवटीमध्ये मुंबईची महानगरपालिका ही वैभवशाली श्रीमंत, आम्ही एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा हुकुमशाहीचा, ही आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे डावे पक्ष असतील, वंचित असेल, वंचित एक महत्त्वाचा घटक आहे यावर, आणि आमचं माननीय प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आणि झालेली आहे, चाललीच त्यांची आमची चर्चा झालेली आहे, आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच आम्ही एका चांगल्या निर्णयापर्यंत येऊ। चला आज बैठक आहे महाविकास आघाडी की, हम काँग्रेस शिवसेना एनसीपी आज हम बैठेंगे सब लीडर्स, हमने जो वामपंथी है सीपीआई उनको भी इन्वाइट किया है, हमने प्रकाश आंबेडकर जी के साथ जो वंचित बहुजन आघाड़ी है उन्हें भी न्योता दिया है कि आप आइए हम चर्चा करेंगे, और मुझे लगता है कि ये बहुत ही पॉजिटिव दिशा में हमारी चर्चा चल रही है। सर कैबिनेट में थैंक यू मोशन पास हुआ है, जो मुदत ठेवी होते एफडी त्या 2022 का
91,000 कोटी होते आणि आजच्या घडलेल्या 2023 एंडिंगला त्या 84,000 कोटी आलेले आहे. काय वाटतं हा जो मुदत ठेवींचा घोटाळा आहे, हा घोटाळा आहे. मुंबईवर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे. शिवसेनेच्या राजवटीमध्ये मुंबईची महानगरपालिका ही वैभवशाली श्रीमंत लोकांच्या पैशाला एक संरक्षण होतं तिथे. आम्ही ठेवी ज्या ठेवल्या होत्या विकासासाठी, पण नरेंद्र मोदींचं सरकार आणि आता प्रशासनाचा कारभार त्याच्यामुळे या आमच्या तिजोरीवर मुंबईच्या मराठी माणसाच्या ज्या प्रकारे डाका दरोडा टाकण्यात येतो आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. हा सरळ सरळ गैरव्यवहार आणि गैरप्रकार लूट आहे आणि त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे. सर कॅबिनेट में थैंक यू मोशन जो है वो पास किया जा रहा है राम मंदिर की, ऐसा है कि राम मंदिर भी बीजेपी का, कैबिनेट भी उनका, प्रधानमंत्री भी उनका है. कौन सा भी मोशन, स्लो मोशन और इन अदर मोशन ला सकते हैं, लेकिन ये मोशन के साथ जनता नहीं है. बीजेपी ने राम को नहीं लाया है, राम ने बीजेपी को लाया है. आपको मालूम है ना, बीजेपी ने नहीं लाया है राम को मंदिर में, राम ने, प्रभु श्री राम ने बीजेपी को सत्ता में लाया है. तो बोला जा रहा है कि 1947 में फ्रीडम मिला लेकिन साथ जो है वो पूरी दुनिया जो है वो 2014 से लिए. हाँ, ये देश का जो अपमान वो लोग कर रहे हैं ना, इतनी महान परंपरा, हजारों सैकड़ों वर्षों की देश की परंपरा है, वो 2014 के बाद इतिहास सीखना चाहते हैं, लेकिन ये इतिहास 2024 में खत्म होने जा रहा है. अब देख लीजिए. थैंक यू.